जगभरात थैमान घालणाऱ्या रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुळे ग्रामपंचायतीवर झाला आहे. यात ग्रामपंचायतीचे महत्वाचे रेकॉर्ड गायब झाल्याने ग्रामपंचायतीची यंत्रणा हतबल झाली आहे. ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीच्या संगणकात व्हायरसमुळे डाटा करप झाल्याने येथील ग्रामपंचायत प्रशासनाची पाचावर धारण बसली आहे. सध्या रॅन्समवेअर व्हायरसने संपूर्ण जगभर धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसने अनेक संगणकीय डाटा करप केल्याने संगणक विश्वाला या व्हायरसचा जबरदस्त धक्का बसला आहे. मळेवाड येथील संगणकात आलेला व्हायरस याच प्रकारातील आहे का याची चौकशी सुरू झाली आहे. 2 दिवसापूर्वी डाटा एंट्री ऑपरेटर मधुरा नाईक हिच्या ही बाब लक्षात आली. मात्र इंजिनियरकडून सिस्टीम तपासली असता त्यात व्हायरस असल्याचे समजले. 18 तारखेला अचानक म्हणजे कॉम्प्युटर चालू झाल्यावरती 18 तारखेला डायरेक्ट मेसेज आला ह्याचा. आणि ॲक्च्युली तो मेसेज समजला नाही म्हणून आम्ही हार्डवेअर इंजिनियरला बोलून तो चेक करायला सांगितला. आम्हाला तो नादुरुस्त झालेला कॉम्प्युटरमुळे चेक करायला सांगितला. तर त्यांनी सांगितलं की हा व्हायरसचा हल्ला झालेला आहे. तेव्हा मला कळालं की कॉम्प्युटरवरती व्हायरसचा हल्ला जाऊन सगळे फाईल करप झालेले होते. अचानक व्हायरसचा हल्ला झाल्यामुळे ग्रामपंचायतीची यंत्रणाच हँग झाली. त्यामुळे संगणकात ऑफलाईन सेव्ह करून ठेवण्यात आलेला जन्ममृत्यू नोंद, 7/12, फेरफार, घरपत्रक उतारा आदी कागदपत्रे मिळण्यास अडचण निर्माण झाली. मेसेज 18 तारखेला आला. काय म्हणून आला? ते $600 भरायचे म्हणून. पण आम्हाला ग्रामपंचायत काय शक्य नाही. आम्ही आता ते सगळं जे आमचे रेकॉर्ड 10-15 हजार जे फाईल्स आमच्या गेलेल्या आहेत त्या आता आम्ही नवीन पूर्ण सगळ्या आता करणार. कोणकोणत्या प्रकारच्या फाईल होत्या? जन्म मृत्यूच्या नोंदी सगळ्या आणि कॅशबुकाची सगळी कॅशबुक ऑनलाईन मारतात ते. त्याशिवाय ग्रामपंचायत कारभार सगळं त्याच्यात. त्याच्यामुळे आता तुम्हाला काय अडचणी येत आहेत का? जो डाटा हे झालाय ते हो त्याच्यामुळे आता लोकांना जे दाखले द्यायचे ऑनलाईन सगळे ते देता येत नाहीत. त्याच्यामुळे हँड दाखले आता तुर्त आम्ही देणार आणि तोपर्यंत आता आम्ही ते सगळे जे फाईल्स आहेत जन्म मृत्यूच्या त्या सगळ्या आम्ही परत मारून घेऊन मग ऑनलाईन परत चालतो. तुम्हाला हा मेसेज जो आला तो तुम्हाला कसा समजला? आम्हाला ते ऑपरेटरने आम्हाला सांगितलं त्याच्यामुळे आम्हाला समजलं. ऑपरेटरने काय सांगितलं तुम्हाला? असं असं मेसेज आलेले $600 भरावे लागणार. आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतः त्या मेकॅनिकला स्वतः बोलवलो. त्याच्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं का खरोखर तुमचा कॉम्प्युटर आता व्हायरसमध्ये खराब झाले. मग याची माहिती तुम्ही कोणाला दिली? या संदर्भात मी BDO साहेबांना बोललो. ते आता त्यांना मी लेखी देणार. तू याची क्राईम सायबर क्राईमकडे नोंद केला आहात का कुठे? नाही याची सायबर क्राईम केली नाही. आम्हाला तसं काही माहिती नव्हतं त्याच्यामुळे BDO आम्ही सांगितलं. टोटल किती डाटा करप झाला आहे? जवळजवळ 15,000 त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनला भेट दिली. व्हायरसमुळे डेटा करप झालेल्या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नाईक, सरपंच सचिला केरकर, उपसरपंच अर्जुन मुळीक, मधुरा नाईक, ग्रामविस्तार अधिकारी शंकर तोरसकर उपस्थित होते. घटनेची सायबर गुन्हे विभागामार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीचा जो कॉम्प्युटर आहे त्यावरील जो डाटा आहे तो हॅक झालेला आहे. या संदर्भात आज रोजी पोलीस स्टेशनला ग्रामसेवकांनी त्यांचे जे पदाधिकारी सरपंच वगैरे इतर पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी त्या संदर्भात जे आमच्याकडे काही ॲप्लिकेशन दिलेले आहे ते ॲप्लिकेशन आम्ही या ठिकाणी रजिस्टर करून घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी करून आम्ही पूर्वी रिक्त कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. माझी एक विनंती आहे ग्रामसेवक आणि सर्व सरपंचांना की आमचं जे नुकसान झालंय तसं तुमचं नुकसान होऊ नये यासाठी तुम्ही सतर्क राहा. या व्हायरसमुळे सर्व डाटा हँग झाला आहे. आता तो पुन्हा मिळवणे अवघड आहे. व्हायरस आल्याने संगणकाच्या स्क्रीनवर एक विंडो दिसत आहे. डाटा हवा असल्यास $600 रक्कम भरणा करा असे सांगितले जात आहे. मात्र ग्रामपंचायतीला एवढी मोठी रक्कम भरणं सोपं नाही. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने यावर योग्य ती पावले उचलण्याची मागणी स्थानिक स्तरावर केली जात आहे. अमित पालव, कोकण नाऊ, सावंतवाडी.